संगमनेर मुंबईला गोमांस घेऊन जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार अचानकपणे पेट घेतल्यानं या कारमधील हजारो रुपयांचं गोम जळून खाक झालंय ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास तालुक्यातील करेघाटामध्ये घडली आहे संगमनेर मुंबईला गोमांस घेऊन जाणाऱ्या कारनं बुधवारी रात्री अचानकपणे पेट घेतला त्यामुळे या कारमधील हजारो रुपयांचं गोम जळून खाक झालंय ही घटना करेघाटामध्ये घडली आहे संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये गोमांसच्या धंद्यावरती पोलीस खातं हेतूपूर्वक दुर्लक्ष करतय अशी चर्चा सामान्य नागरिकांमधनं केली जातीय दरम्यान ही स्विफ्ट डिझायर कार बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास संगमनेर मुंबईकडे गोमांस घेऊन जात होती दरम्यान करेघाटामध्ये आल्यानंतर अचानकपणे कारनं पेट घेतला आणि काही क्षणामध्येच आगीनं रूप धारण केलं त्यामुळे कारमधील गोमौंस जळून खाक झालंय या कारला लागलेल्या आगीमुळे घाटामधील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती दरम्यान कारला आग कोणत्या कारणामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीये संगमनेर शहर अथवा तालुका पोलीस बराच वेळ उलटून देखील घटनास्थळी दाखल झाले नाही यावेळी संगमनेर शहर अथवा तालुका पोलीस हे बराच वेळ उलटून देखील घटनास्थळी पोहोचले नव्हते राज्यामध्ये गोहत्या बंदीचा कायदा असताना देखील संगमनेरमध्ये मात्र खुलेआम गोमांसच्या विक्रीचा उद्योग सुरू आहे याला अर्थपूर्ण गोष्टींची किनार असल्याचं बोललं जात आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरन सर्रासपणे गोमांसची वाहतूक केली आहे पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करतायत संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे मात्र गोमांस उद्योगाबाबत अनभिज्ञ असल्याचं दिसून येत आहे शावीसशे एक सी चोवीस तास संगमनेर